नमस्कार प्रिय श्रोते हो, आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने दोन कविता मी सादर करीत आहे. पहिली कविता आहे सावित्रीबाई काय सांगू तुला, कवी संतोष पद्माकर. तर ऐकूया सावित्रीबाई काय सांगू तुला. सावित्रीबाई, मी बघतोय इथे वर्गातून किलो किलोच्या दागिन्यांनी मढलेल्या मॅडमा. मी बघतोय इथे वर्गातून किलो किलोच्या दागिन्यांनी मढलेल्या मॅडमा. त्यांची व्रतवैकल्य आहेत वर्षभर सुरू. आणि सांगतायत स्टाफ रूमला नारायण नागबळी विधी केल्यानंतर किती शांतता आहे घरात. दक्षिण दिशेचा प्लॉट कसा नाकारला आणि नवं घर कसं बांधलंय वास्तुशास्त्राप्रमाणे. पत्रिका पाहून डॉक्टर मुलाचं कसं जमलं लग्न आणि हुंडा म्हणून कसा मिळाला मानपान. मॅडम शाळेत आराम करतात, मात्र घरी शाळेतल्याच मुलांचे क्लासेस अगदी मन लावून घेतात. आणि त्यातूनच कमाई केलेल्या फोर व्हीलरची जाहिरातसुद्धा करतात. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे संस्कार काढून हकलून लावतायत मॅडम. आणि सहकारी शिक्षकांना सांगतायत खालच्या नीच जातीतल्या पोरांना अक्कल कशी नाही. हे घर आणि नोकरी करताना आपली स्पेस हवीच म्हणून मनशांतीसाठी मॅडम नियमितपणे येतात कामावर. मॅडम आपल्याकडे येणाऱ्या विद्यार्थिनींना शिफारस करतात की त्यांनी आचरटकरांच्या घरी होणाऱ्या बैठकांना नियमितपणे जावं. आणि सांगतायत बहुजन विद्यार्थ्यांना की आपली उठबस असावी अशा उच्च लोकांमध्ये. काय सांगू सावित्री आई, अहो तुम्ही शेणगोळे खाऊन तिला घराबाहेर शिक्षणासाठी काढली, पण अशाही काही बाया आहेत कुठे कुठे ज्यांनी ज्ञान शिक्षणाचाच केला आहे गोमकाला. या अशा साऱ्यांना आज काही ज्योतिराव भेटले नाहीत हे मात्र खरं. आता ऐकूया दुसरी एक कविता जिचं शीर्षक आहे ती सध्या काय करते. आणि ही कविता आहे खामगावच्या डॉक्टर श्याम देवकरांची. ती सध्या काय करते. ती एक लोटा जल घेऊन भल्या पहाटेच घराबाहेर पडते. ती कुटुंबाच्या समस्या घेऊन कुणा भामट्याच्या दरबारात आपल्या दुःखाचं हास्यास्पद प्रदर्शन करत सुटते. ती सध्या संविधान बदलून मनुस्मृती आणू पाहणाऱ्या दोन कपटी भटांच्या पुरती जाळ्यात अटकली आहे. ती हिंदू राष्ट्राच्या पालखीची भोई झाली आहे. ती प्रत्येक कार्य वैदिक पद्धतीने भटांच्याच हातून करण्याच्या वेडाने पुरती झपाटली गेली. ती 16 सोमवारांचं व्रत करून करून हैराण झालेली आहे. ती दर गुरुवारी आपल्या कार्यालयात आरत्या करते आणि पोथ्या वाटते. ती दिंडीत ऊन वारा पाऊस थंडी यांची पर्वा न करता कुटुंबाच्या भल्याची आशा घेऊन मैलोन मैल पायी फिरते. ती कोर्टाच्या पायऱ्यांवर खोट्या स्त्री स्वातंत्र्याची महती गाते. ती स्त्री कीर्तनकार होऊन स्त्री स्वातंत्र्याची माती करते. ती आजही फुले शिव शाहू आंबेडकर यांना स्वीकारत नाहीये. ती तू दिलेल्या अक्षर ज्ञानावर माती फिरते. ती पुन्हा मनुस्मृती आणते आणि तिचीच कबर बांधते. साऊ ती पुन्हा अडकली आहे. साऊ ती पुन्हा अडकली आहे ग.